राजांनी वाट पाहिली, ज्यावेळी स्वराज्याच्या टापूत टप्प्यामध्ये अफजल खान आला त्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला बोलावलं आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. छत्रपती शिवप्रभू खऱ्या अर्थी शिवाचा अंश आहेत आणि खऱ्या अर्थी शिवाची उपासना करणारे आहेत. खऱ्या अर्थी शिव तांडव करावं असा तो क्रूर कर्म संपवला. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त माणसांना जपलं छत्रपतींनी, म्हणून आज जनतेविषयी इतकं प्रेम होतं की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श लागता कामा नये, सैनिकांना आदेश दिले होते. इतका या देशातला शेतकरी जपला, जवान जपला, किसान जपला, सैन्य आणि शेतकरी, सैनिक आणि शेतकरी ही दोन घटक या देशातले, या समाजातले इतके महत्त्वाचे श्रोते हो की आज आम्ही त्यांच्या कृतज्ञतेत राहणं फार गरजेचं आहे. 5 वर्षाच्या शिवबाराजांनी आईसाहेबांना विचारावं, आऊसाहेब काय होती पुण्याची अवस्था ज्यावेळी पुण्याच्या भूमीमध्ये आणलं होतं बाळाला, 5 वर्षाच्या लेकराला. तुमच्या माझ्या घरातलं 5 वर्षाचं बाळ आठवून बघा. त्यावेळी राजे आपल्या आईला विचारतात, आऊसाहेब कुठाही माझा वाडा, कुठाही माझा घोडा, कुठाही माझं सैन्य. तेव्हा राजमाता आऊसाहेब विचार करतात, उत्तर देतात, शिवबा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, हे सगळं तुला निर्माण करायचं आहे, बोल माझ्या राजा करशील का. छत्रपती शिवप्रभू त्यावेळी 5व्या वर्षी आपल्या आईला सांगतात, हो आऊसाहेब आपला आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे. 5व्या वर्षी हे ज्ञान आहे की आम्ही करते नसतो, करता भगवंत आहे. श्रींची इच्छा असेल तर हे होईल, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने स्वराज्य आकाराला यायला लागलं आणि अशी सुरुवात झाली. 12 मावळ्यातल्या वाड्या वस्त्यातल्या लोकांना एकत्र केलं, मावळे जमले, जीवाला जीव देणारी, प्रसंगी जीव लावणारी माणसं सोबत केली. कधी कोणाच्या घरचं मीठ भाकरी खायला आडेवेडे नाही घेतले. राजा आहे म्हणून सहज सतत सिंहासनावर नाही बसून राहिले हो. किती प्रेम करावं आपल्या माणसांवरती, नात्यांचा कदर, प्रेमाची, प्रेमाचा पदर त्यावेळी होता. आपलं म्हणत होते एकमेकांना. आज माणूस माणसाला विचारे ना, मोबाईलमुळं जग जवळ आलं, माणसं लांब गेली बरं का. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. घरात इनमिन 4 माणसं, 3 माणसं, प्रत्येकाचं तोंड विरुद्ध दिशेला आहे, संवाद संपला आहे, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. जीवाला जन्म देणारी, 9 महिने गर्भात सांभाळून मोठं करणारी आई, त्या आईला आई म्हणणारं कार्ट घरात नाही आहे. 2 मिनटं तिच्याजवळ बसावं, तिच्याशी बोलावं, मायेने तिचा हात आपल्या डोक्यावरून फिरवावा, स्पर्श विसरली, मायेचा स्पर्श संपलाय. आज अमर्याद जीवन का? कारण आम्ही महापुरुषांना ओळखत नाही, महापुरुषांची चरित्र आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आम्ही नको त्या वळणावर जातो, नको त्या व्यवहार अंगीकारतो आणि मग आयुष्याची जी काही दशा होते त्याला आम्ही सर्वस्वीकारण ठरतो. बरं, परमात्म्याचा ज्ञान हा गुण जसा आहे ना, ऐका ज्ञान वैराग्य. काय वैराग्य आहे भगवंताचं बघा. जे वैराग्य छत्रपती शिवप्रभूंनी सुद्धा स्वीकारलंय का, राजा होता, शककर्ता राजा होता. आमचे जिजा मातोश्रींनी ज्या पद्धतीने राजाला घडवलं ना, कसं घडवलं बघा. मी मुद्दाम पोवाडा गाते आपल्या समोर. नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा. तानपुराचा आवाज जर वाढव. हा हा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, साधी त्याची प्रजा जमवुनी, फौजा रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, जी 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 जी. मराठ्यांच्या मान गंगेला, मराठ्यांच्या मान गंगेला, मराठ्यांच्या मान गंगेला, महापूर आला उगम त्याचा झाला, सुरस तो कीर्तिदायी इतिहास, विसरुनी जरा वर्तमानास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जी 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 जी. त्या जुन्या पुणे शहरात, त्या जुन्या पुणे शहरात, त्या जुन्या पुणे शहरात, कसबा वाड्यात होता नांदत, मायने कांचा सुखी हो संसार, जहागिरी छोटी छोटा कारभार,
दोघांच्या मनी मोठा निर्धार जी जी काय गंमत आहे बघा. आईने लेकराला घडवावं, आईने मुलाला मोठं करावं. पुण्याची अवस्था जर बघितली होती ना त्या काळची, तर माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला, पहार ठोकली होती आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. त्या पहारेवरती एक मानवी कवटी अडकवली होती आणि जणू काही या तीन गोष्टी सांगत होत्या की जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू म्हणून. आमच्या घरातल्या बाया बापड्यांची अब्रू त्यांना घराबाहेर ओढून डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. इतका भयान भीषण काळ आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाळ 150 मावळ्यांना घेतो. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवशंभू महादेवांच्या पिंडीसमोर उभा राहतो आणि हे राज्य भावे ही तो श्रींची इच्छा म्हणून धारोषण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. स्वराज्य आकाराला येतं. मला सांगा, लहानपणी रामायण महाभारत या सगळ्या ग्रंथांची वाचन पारायण 14 विद्या 64 कला प्राण्यांची भाषा बोलणं समजणं सगळंच येत होतं. सगळं असं शिक्षणसुद्धा होतं पूर्वीचं. आता आमची पोरं तासन तास त्या मोबाईलवर असतात, तासन तास त्या लॅपटॉपवर असतात. कसं शारीरिक बळ बौद्धिक बळ कसं वाढणार आहे मला सांगा. आणि या 5 वर्षाच्या या 12 वर्षाच्या या 16 वर्षाच्या लेकराला जिजाऊ मातोश्रींनी असं घडवावं की जिथे शककर्ता राजा होण्यापर्यंतची वाटचाल आपल्या सगळ्या हिंदुस्थानला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आईनी लेकराला कसं घडवावं, घडवताना अंगावरच्या दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार कसे प्रदान करावेत. आपल्याला किती आनंद असतो, आमच्या पोराचा काही त्रास नाही, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अगदी यांच्या वडिलांच्या वळणावर गेलाय, त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात, बस म्हणलं की बसतात. सकाळी जर एकदा त्याला बसवलं ना तिथं, ते कार्ट तिथं दिवसभर दिसेल. उसको हिंदी में गोबर गणेश कहते, जहा बिठाओ वही बैठे. अहो असा पराक्रम तुमच्या माझ्या घरात पाहिजे, असं सळसळत रक्त पाहिजे. शिवाजी हे नाव उच्चारलं मुडद्यात सुद्धा प्राण यावा, एवढी ताकद आहे या नावामध्ये. जय जयकार करावा तर मला वाटतं जाखोरीतल्या लोकांनी, बरोबर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. नाही कसं वाटलं तुमचं तुम्ही सांगा, आवाज कसा आला पाहिजे. ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत, महाराज नसते ना तर देवळातला देव सुरक्षित राहिला नसता, धर्म सुरक्षित राहिला नसता, रक्ताचं पाणी जीवाचं रान करून एक एक मावळा जमवला होता. आणि आज हे आम्ही सगळं उपभोगतोय त्या एका राजामुळे की ज्यांनी परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं. लहानपणी कीचकाची छाती फोडणारा भीम जिजामातोश्री त्याला शिकवतात. हां, आणि आम्ही म्हणतो बाळा तुला कार्टून लावून देतो, तू कार्टून बघत बस आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो. मग बघणारं कार्टून, टीव्हीवर कार्टून. आणि त्या पोराला विचारलं ना, ए तुला भीम माहिती आहे का भीम, ते म्हणतो हो. आता मला अपेक्षित आहे महाभारतातला भीम माहिती आहे का, जो बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे, जो बुद्धीनीसुद्धा सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. त्या पोराला विचारलं भीम माहिती आहे का, ते म्हणतो हो छोटा भीम लाडू घातो. हां, या पलीकडे जाऊन महाभारतातले 5 पांडव कधी आम्हाला कळणार, त्यांचा स्वभाव त्यांचं गुणवैशिष्ट्य कधी आम्हाला कळणार. पांडव गीतेमध्ये वर्णन आहे, धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, पापं प्रणश्चती वृकोदर कीर्तनेन, शत्रुं विनश्चती धनंजय कीर्तनेन, आणि माद्री सुतो कथयताम न भवंती रोगाः. पांडव गीतेमध्ये म्हटलंय 5 पांडवांचं गुणवर्णन केल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर धर्मराजाचं नाव घेतलं तरी अंतःकरणातली धर्मभावना जागृत होते. शत्रुं विनश्चती वृकोदर कीर्तनेन, वृकोदर म्हणजे भीमसेन, भीमांचं नाव घेतलं तरी शत्रूचा नाश होतो. शत्रुं विनश्चती धनंजय कीर्तनेन, पापांचा नाश होतो भीमाचं नाव घेतल्यावर, शत्रूचा नाश होतो अर्जुनाचं गुणवर्णन ऐकल्यावरती, आणि रोगांचा नाश होतो माद्री सुताम कथयंती न भवंती रोगाः. रोगनाश करण्याचं सामर्थ्य माद्रीसूत म्हणजे नकुल सहदेव यांच्याकडे. असे 5 पांडव ज्यांच्या मागे अखंड भगवंत होते का हो. आणि भगवंतांचा दुसरा गुण माझी ज्ञानोबा मौली सांगते, ऐका ज्ञान वैराग्य. तुम्ही म्हणाल आत्ताशी दुसराच गुण का, अजून 6 गुण ताई किती वाजवणार तुम्ही मला. किरण महाराज म्हणले ताई तुमच्या पद्धतीने चालू द्या, आता काय एवढं मोठं व्यासपीठ जर मला मिळालं तर मी का थांबू.
मी काही थांबत नाही बरं, लवकर चालेल ना? नाही नाही, तुम्हाला सगळ्यांना कंटाळा येईल इथपर्यंत, अजिबात नाही तुम्ही कंटाळा कराल इथपर्यंत नाही लांबवणार. माऊलींनी दुसरा गुण सांगितलाय, वैराग्य. आहे का हो वैराग्य आमच्याकडे? भगवंताकडं होतं. तुम्ही म्हणाल कसं काय, कृष्णाकडं वैराग्य कुठलं? रत्नजडित पोशाख परिधान करायचा, सोन्याची द्वारका नगरी, रत्नाच्या सिंहासनावर बसायचा, द्वारकेचा राजा होता, आभूषित अभिषिक्त सम्राट होता, आणि मग वैराग्य कसलं? वैराग्य देहाचं वरवर दिसणारं नाही, अंतःकरणातलं वैराग्य बरं का. भगवंतांकडं होतं की जे तुमच्या माझ्याकडे नाही आहे. प्रपंचामध्ये आम्ही वैराग्य आणि वैताग यामध्ये फरक आहे. आम्ही कायम वैतागलेले. परवा एक आजी आजोबा रस्त्यांनी चालत होते आणि चालताना मला इतकं आनंद वाटला, म्हटलं बाई 2 महिने झाले की लगेच घटस्फोट होतात आत्ताच्या आय टी फील्डमधली. आय टी, आय टीचीच सगळी भाषा, आय टीतच असतात माणसं. काही प्रेम नाही, आपापसात आदर नाही, कदर नाही, लगेच वेगळे होतात. पण बघा जुनी माणसं, हां, ही ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसली आहेत, काय मुरलेला संसार ज्याला म्हणतो की नाही आपण, असं मुरलेलं प्रेम. इतकं प्रेम बघितलं दोघांच्यामध्ये, ओळखीचे होते. आणि त्या आजोबांनी आपल्या पत्नीचा, आजीचा हातात हात धरला होता. दोघंजणं रस्त्याने चालले होते. मला असं वाटलं काय प्रेम आहे, किती आनंद आहे. म्हटलं आजोबा काय तुमचं प्रेम आहे, अक्षरशः इतकं सात्विक प्रेम मी आज पाहिलं, मला खूप आनंद वाटला. ते म्हणले अगं कसलं प्रेम आणि कसलं काय, हात सोडला की साड्यांच्या दुकानात पळते म्हातारी, म्हणून हात सोडत नाही म्हणले. संसार यालाच म्हटलंय की नाही, प्रपंच यालाच म्हटलंय हो. पण या प्रपंचामध्ये सुद्धा प्रपंच करावा नेटका. हां, नेटकं जगायला संतांनी सांगितलं, फाटकं तुटकं संतांनाही मान्य नव्हतं कधीच, कधीच नाही. प्रपंच असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण असं संत म्हणाले. मग प्रपंच सुंदरच करायचं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी तुकोबा सांगतात की नाही आम्हाला, असा प्रपंच आमचा असावा. पण त्या प्रपंचाला जोड परमार्थाची अशी देखणी असावी, असा देखणा परमार्थ. पण मी एक वाक्य नेहमी सांगत असते की आम्हाला परमार्थाचा अर्थ कळत नाही. थोडं लक्ष देऊन ऐका बरं, मराठी भाषा आहे. परमार्थाचा अर्थ आम्हाला कळत नाही, अर्थाचा परमार्थ बरोबर कळतो. हां, यामागे आम्ही, म्हणून सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे, सत्ता, संपत्ती, पैसा, श्रीमंती. इतका धावतो हे माणूस या एका गोष्टी करता आणि समाधान नावाची श्रीमंती हरवून बसतो. सगळं आहे घरामध्ये, इतकं फर्निचर भरलंय, वैराग्य कसलं हो. माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर भरलंय. इतकं सगळं आहे, लाखो रुपयांचे LED TV आहे मोठा, पोरांच्या हातामध्ये लाखो रुपयांचे मोबाईल आहेत. म्हणून इंदोरीकर महाराज फार सुंदर सांगतात की मोबाईल बघा त्यांच्या हातातला. ते म्हणले होते ना एके ठिकाणी की मी घेऊ शकलो असतो, भरपूर मोठा मोबाईल घेऊ शकतो मी, पण तरीसुद्धा मला असं वाटतं मोठी माणसं मोठी असतात ती या अर्थाने. महाराजांचं जीवन आणि त्यांचं वक्तृत्व, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व सगळंच अभ्यासण्यासारखं आहे बरं का. त्यामुळे लाखो रुपयांचे मोबाईल पोरांच्या हातामध्ये आहेत, पण 50 रुपयाचं पुस्तक घरात सापडायला सुद्धा नाही, सापडणार सुद्धा नाही. वाचाल तर वाचाल म्हण आहे आपल्याकडची, पण नाही हो कुठलं काय. सांगणारे पालक नाही आहेत, सांगणारी आई नाही, आजी नाही, आजोबा असले तरी घरात ती मंडळी नको आहेत. इनमिन 3-4 माणसं, सगळ्यांनी येऊन एकत्र बसायचंच नाही, हातात ताट घ्यायचं, उभ्या उभ्या जेवायचं. ही आमची संस्कृती, म्हणजे आम्ही अधपतित होतोय, संस्कृतीचं अधपतन होतोय, रसा तळाला जातोय याची भावना सुद्धा तुमच्या माझ्या मनात नाही. आम्ही पेटून उठत नाही, कसं वैराग्य निर्माण होणार तुमच्या माझ्यामध्ये. भगवंताकडं वैराग्य होतं याचं कारण सांगते. रत्न जडित आभूषण परिधान केलेला माझा द्वारकेचा राजा होता, राणा होता. पण द्वारका स्थापन केली, द्वारकेचे राजे स्वतः झाले का नाही? बलरामदादांना राज्याभिषेक केला, स्वतः नामा निराळे राहिले. म्हणून आज द्वारकेमध्ये गेले तर तिथे प्रवेशद्वाराशी भगवंत आहेत बरं का, द्वारकेचे रखवालदार आहेत भगवंत. सिंहासनावर बलरामदादांना बसवलं, आपण नामा निराळे झाले. मथुरेला आले गोकुळ सोडून, गोकुळामध्ये किती सुख होतं, लोणी खात होते, चोऱ्या करत होते, आनंदी आनंद होता. वेळ आली, गोकुळ सोडलं, मागे वळून नाही बघितलं, मथुरेत आले. मथुरेत आल्यानंतर काय केलं, पहिलं कंसालाच संपवलं, ज्याने वधीला हो आपला मामा, मामाला मारलं की नाही. आमचे गुरुजी लहानपणी शाळेत असताना मला नेहमी सांगायचे, रोहिणी गणित सुटायचं असेल की नाही, कंस सोडवायचा म्हणले गणित आपोआप सुटतं. म्हटलं बरोबर आहे, कृष्णाने कंसालाच आधी सोडवलं,
सगळी गणित आपोआप सुटली की नाही पुढची. कंस वध झाला भगवंतांनी केला, त्या कंसाच्या मथुरेच्या गादीवर बसणं अशक्य होतं का? पण नाही हो, नाही बसले. मथुरेच्या गादीवर उग्रसेनाला दिलं, ज्यांनी आपल्या बापालाच कारागृहात टांगलं होतं, टाकलं होतं उग्रसेनाला, त्यांना ती गादी दिली आणि आपण नामानिराळे राहिले. असं वैराग्य भगवंतांकडं, जरासंधाला मारलं त्याचं राज्य घेऊ शकले असते, गादीवर बसू शकले असते, पण नाही ते त्याच्या पुत्राला दिलं. नरकासुराला मारलं त्याचं राज्य घेऊ शकले असते, पण नाही ते दिलं त्याच्या पोराला. याला म्हणायचं वैराग्य. हे तुमच्या माझ्याकडं असणं फार गरजेचं आहे, जे छत्रपती शिवप्रभूंकडे होतं. म्हणून म्हणते कृष्ण कुणालाच कळाले नाही, कृष्ण फक्त राजांना कळाले, फक्त राजांना. असं वैराग्य होतं की पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगला सगळे किल्ले, जवळजवळ स्वराज्याचा 3/4 भाग देण्याची वेळ आली, सगळं देऊन टाकलं. खात्री होती हे परत मी माझ्या बाहुबलाने आणि अतुलनीय पराक्रमाने मिळवणार आहे. सगळं देऊन टाकलं. संभाजी महाराजांना ओलीस ठेवावं लागलं मिर्झा राजाकडे. आग्र्याहून सुटका करताना संभाजीराजे गेले, स्वतःचं पोरगं गेलं असं सगळ्या जगाला सांगितलं आणि रायगडावर येऊन जिवंत असलेल्या पोराचं श्राद्धसुद्धा केलं होतं छत्रपतींनी. केवढा मोठा त्याग आणि केवढं मोठं वैराग्य अंगामध्ये असायला लागेल तेव्हा या गोष्टी घडतील. ऐश्वर्य तिसरा गुण ज्ञानोबा सांगतात, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. काय होतं भगवंतांचं ऐश्वर्य? ज्या ऐश्वर्याने, ऐश्वर्य म्हणजे संपत्ती, सत्ता किंवा पैसा हा अर्थ नाही आहे बरं का. मी खरं सांगू का, आज दिलीप काका शिंदेंच्या माध्यमातून आपण सगळी इथं मंडळी आलात, त्यांचं उत्तम नियोजन, त्यांना साथ देणारी किरण महाराजांसारखी किंवा अन्य सगळी, सगळ्यांचा नामोल्लेख मला शक्य नाही आहे, पण या सगळ्यांच्या साथीने हे सगळं घडलं आहे. नाहीतर इतकी माणसं एका वेळी जमवणं कठीण आहे की नाही? सोपं आहे का? आज घरात कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, गप तुला काही कळत नाही, नवरा बायकोला हे म्हणतोय, बायको नवऱ्याला म्हणते तुम्ही गप बसा, कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही. पण इथे सगळे एका छत्राखाली आपण आहोत हे दिलीप काकांचं ऐश्वर आहे. मी म्हणेन ऐश्वर या शब्दाचा अर्थ आहे सत्ता चालणं, प्रेमाची सत्ता. प्रेमाची सत्ता म्हणतात त्याला, की माझी माणसं ऐकतायत. आज कुणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. गोपालकृष्णांनी वयाच्या 8व्या वर्षी गोकुळामध्ये सांगितलं इंद्रपूजा बंद करायची, गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धन पर्वत आमचा दाता आहे, आमचा देव आहे, तिथे वृक्षारोपण करायचं, झाडं लावायची, भरपूर पाऊस पडेल मग आम्हाला गोधन चांगलं मिळेल, गायींना चारा देता येईल आणि आमच्याकडे भरपूर दूध तूप लोणी मिळेल. सगळ्या प्रकारचा विचार भगवंत करत होते. बघा तुम्ही किती बारकाईने विचार आहे. गोवर्धन पर्वतावरती अशी वनराई फुलवली देवानी, गोवर्धनाची पूजा. वृक्षारोपण हा जगातला पहिला सिद्धांत भगवंतांनी आम्हाला दिला आहे बरं का. आज सगळीकडे अनुदान मंजूर केलं जातं वृक्षारोपणाला, पण दरवर्षी खड्डे तेच असतात, झाडं बदलतात फक्त. असं दिव्य वृक्षारोपण आमच्याकडे होतं, पण भगवंतांनी केलं वृक्षारोपण, गोवर्धनाची पूजा केली, सगळ्यांनी ऐकलं, हे ऐश्वर आहे. पांडव सगळं भगवंताचं ऐकत होते. ज्ञान वैराग्य ऐश्वर, छत्रपती शिवप्रभूंकडे किती मोठं ऐश्वर होतं. यशश्री औदार्य तिसरा गुण आहे, यश. चौथा गुण आहे यश. भगवंतांना यश मिळालं नाही असं कधीच नाही झालं बरं. आणि एवढं करून किती यश, 3 प्रतिज्ञा घेतल्या भगवंतांनी. कुठल्या हो 3 आपण जाणता का? 3 भगवंतांच्या प्रतिज्ञा होत्या. पहिली प्रतिज्ञा आहे की मी कधीही असत्य बोललो नाही. धर्मराज म्हणायचे हेच केवढं मोठं खोटं वाक्य आहे तुझं, मी कधीही असत्य बोललो नाही. दुसरी प्रतिज्ञा आहे मी कधीही रणांगणातनं पळून गेलो नाही. आणि तिसरी प्रतिज्ञा आहे मी अखंड ब्रह्मचारी आहे. काय गंमत आहे बघा, हे धाडस लागतं या प्रतिज्ञा करायला. आणि ते भगवंतांचं होतं. 16108 पत्नींचा पती असलेला भगवंत म्हणतो मी अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलंय. ब्रह्मचर्य ही अवस्था मनाची आहे बरं का, ही वृत्तीची अवस्था आहे. भगवंत पूर्णावतार, पूर्ण पुरुषोत्तम का होते? म्हणून छत्रपतींचं यश आम्हाला बघावं लागतं की बरोबर कृष्णचरित्राचा अभ्यास, इतका सुंदर अभ्यास केलाय की जेव्हा अफजल खान नावाचा क्रूरकर्मा पठाण स्वराज्याच्या दिशेने येत होता, यायला निघाला, कळलं होतं राजांना, सावध झाले होते, सगळ्यांनी कळवलं होतं, पण राजे शांत आहेत. भगवान गोपालकृष्णांनी सगळ्यात पहिला मराठी भाषेला दिलेला शब्द आहे स्थितप्रज्ञ. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये श्लोक आहे जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. एकदम शांत स्थितप्रज्ञ राहणं
कठिन आहे, परमार्थात जमतं, जमलं पाहिजे. आणि मी म्हणते प्रपंचात सुद्धा जमलं पाहिजे. जमेल का हो? प्रपंचात आम्हाला स्थितप्रज्ञ राहायला जमत नाही. जरा कुठं खुट्ट झालं की असा पारा चुडतो आमचा, मग भांड्याला भांडं लागतं, शब्दांनी शब्द वाढतो. मला सांगा, भगवंतांनी वाचा दिली, जीभ दिली, कुणाचं अंतःकरण दुखवण्याकरता नाही बरं का? का आम्ही एखाद्याचं अंतःकरण दुखवावं? काय अधिकार आहे आम्हाला? शब्द संभल के बोलिए, शब्द के हात ना पाव. एक शब्द है औषधी तो दुसरा शब्द है घाव. श्रोते हो, शस्त्रानं झालेली जखम भरून निघते पण शब्दाची जखम नाही. म्हणून आपल्याच माणसाला कधी शब्दाने दुखावायचं नाही, कधीच नाही. आज आईचं अंतःकरण दुखवणारी कार्टी आहेत, बापाचं, पित्याचं अंतःकरण दुखवणारी कार्टी आहेत. घरातल्या मुलीला सांगावं लागतं कशी राहा, कशी वाग, धर्माचं शिक्षण द्यावं लागतं. कपाळाला छान टिकली लाव, हातात बांगडी घाल, केस चांगले बांधून ठेव, हे सांगावं लागतं, हे धर्मशिक्षण द्यावं लागतं. नाहीतर आज धर्मावर घाला घालणारी माणसं अशी टपून बसलेली आहेत, कधी आमच्या उमऱ्यावर संकट येईल आणि आम्ही निष्काळजी राहू आमचं आम्हाला कळायचं नाही. लव जिहादचा प्रचंड मोठा गंभीर समस्या आणि प्रश्न भारतामध्ये आवासून उभा आहे. आमच्या पोरींना सुरक्षिततेची जाणीव आम्ही दिली पाहिजे, धर्माचं शिक्षण आम्ही दिलं पाहिजे, आमची श्रीमंती आम्ही त्यांना समजावून सांगितली पाहिजे, पोरांना आणि पोरींना दोघांना बरं का. म्हणून स्वामी विवेकानंद सांगायचे ना, तारुण्याचे तीन तकार आहेत, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तीन हे याला म्हणायचं तरुण. आता 75 वर्षाचा माणूस सुद्धा हे तीन गुण असतील तर तो तरुणच आहे बरं का. तेजस्विता, तपस्विता, तत्परता. म्हणून आमचे शेलार मामा 75 वर्षाचं वय, पण तान्याला म्हणायचे ए तान्या चढव घोरपड म्या मारतो उदयभानाला, 75 वर्षाचं वय. याला म्हणायचं तरुण, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. पण आज परिस्थिती अशी आहे की आजचा तरुण आम्हाला संध्याकाळ झाली की धरून आणावं लागतोय, इतकी वाईट वेळ आहे. व्यसनाधीनतेच्या आधारी आहारी गेलेली, व्यसन आणि फॅशन. रोज घरामध्ये त्यांची ती कपडे पोरांची बघितली ना की फार वाईट वाटतं. मला तर असं वाटतं यांच्या घरात माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय. आणि ते ब्रँडेड कपडे म्हणे, 10 ठिकाणी फाटलेली ती जीन्स, 10 ठिकाणी फाटलेलं ते वरचं शर्ट, त्याला ब्रँडेड नाव दिलं आम्ही. भरपूर पैसे देऊन खर्च करायची जुनी माणसं, विचारा त्यांना, जरा कुठं फाटलं की दारिद्र्याचं लक्षण समजायचे. आणि रफू प्रकार होता आमच्या आज्या दंड घालायच्या नववारीला, पुन्हा पुन्हा 30-30 साडी रफू काढायच्या. आणि आता फाटकी कपडे घालायची फॅशन आहे, केशभूषा, वेशभूषा सगळं शिकवायची वेळ आली का? आम्ही आमची संस्कृती विसरत चाललो. म्हणून भगवंतांचं चरित्र, महापुरुषांचे चरित्र का ऐकायची? याकरता या धर्ममंडपामध्ये हे ज्ञान, ही खरी दिवाळी आहे. बाकी दरवर्षी येणारी दिवाळी ती दिवाळं काढून जाते आपलं, पण ही ज्ञानाची दिवाळी, ही भक्तीची दिवाळी आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत की या मंडपामध्ये आम्ही आहोत, ही दिवाळी आम्ही साजरी करतोय, जिथे आमचं ज्ञान समृद्ध होईल, जिथं आमचं वैराग्य निर्माण होईल, जिथे आमच्या मनामध्ये यश. श्री ज्यावेळी अफजल खान नावाचा पठाण चालवून येत होता ना स्वराज्यावरती, त्यावेळी तो नुसता येत नव्हता, बदशिकंज असं त्याचं नाव होतं. बदशिकंज म्हणजे मूर्तीभंजक. तो आमच्या देवतांच्या मूर्ती फोडत येत होता, हिंदूंची धर्मस्थानं श्रद्धा भ्रष्ट करत येत होता, विटाळ करत येत होता. जिथे जिथे मंदिर आहे तिथं पहारी लावत होता, मंदिर पाडत होता, मूर्त्या पाडत होता. आणि तो अफजल खान खरं तर विजापूरहून येऊ शकला असता थेट स्वराज्यामध्ये, पण तो स्वराज्यात आला नाही, तो गेला तुळजापूरला. सोलापूर हायवेनी तुळजापूर गाठलं. तुळजापूरमध्ये आई जगदंबा, आमची तुळजापूर भवानी, 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली आमची देवी, त्या देवीची मूर्ती गंडकी शिळेची उपटून आणायला लावली आमच्याच लोकांना, आमचीच माणसं हो त्याच्या सैन्यात. लोकांनी मूर्ती उपटून आणली देवीची आणि अशी बघितली, हत्तीवर बसलेला तो अफजल खान, ती मूर्ती जशी बघितली त्यांनी, ती जीभ लाळ 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 करणारी देवीची, प्रचंड तेजपुंज आणि प्रचंड तेजस्वी रूप आमच्या जगदंबेचं, त्या जगदंबेला हातामध्ये घेतलं. आणि अफजल खान म्हणतो, हिंदूओं की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते है. हिंदू धर्माची देव इतने तेजस्वी आहेत, इतके तेजस्वी आहेत, मग हिंदू का असे जगतात, जगतात शेळ्या मेंढ्यांसारखे. घाबरून किती घाबरलोय आम्ही. अध्यात्म करणारी माणसंच जास्त घाबरलेली आहेत आज समाजामध्ये, आणि पाप करणारी माणसं उजळ माथ्याने फिरत आहेत, हा विरोधाभास आहे. त्या देवीला अफजल खानाने घेतलं आणि
त्या हत्तीवर बसलेला अफजल खान खदखद हास्य करत होता आणि थाडकन ती मूर्ती खाली पाडली. मूर्तीच्या ठिकऱ्या झाल्या. जाती घेऊन माणसं बोलवली होती, दळली, अक्षरशः रांगोळी केली माती मूर्तीची आणि सगळ्या त्या तुळजापूरच्या प्रांगणामध्ये पसरली. आणि थै थै हत्ती नाचवत होता आणि खदखदा हास्य करत होता. अफजल खान म्हणत होता, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. आमचीच माणसं आमच्याच धर्माविरोधी काम करत होती आणि आजही वेगळं करतायत अशातला भाग नाही, तेच चालू आहे. यावेळी शिवाजी महाराजांना राग येत नव्हता का हो? राग येत होता, पण कुठे रागवायचं हे कळत होतं. राग येत होता, संताप येत होता. साक्षात तुळजाभवानीवर घण घातला, घाव घातला, जगदंबेवर घण घातला. म्हटल्यानंतर राजांनी काय करायला हवं होतं? राजांनी वाट पाहिली. ज्यावेळी स्वराज्याच्या टापूत टप्प्यामध्ये अफजल खान आला, त्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला बोलावलं आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. छत्रपती शिवप्रभू खऱ्या अर्थी शिवाचा अंश आहेत आणि खऱ्या अर्थी शिवाची उपासना करणारे आहेत. खऱ्या अर्थी शिव तांडव करावं असा तो क्रूर कर्मा संपवला. शंकराचार्यांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे, जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनाद बड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम. जटाकटाह संभ्रम भ्रमन निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी धगद धगद धगज्वलल्ल लाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रति प्रतिक्षण मम. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हा सैन्याचा जागर होता, गजर होता. हे खऱ्या अर्थी यश आहे बरं. राजसूय यज्ञाच्या प्रसंगी भगवान गोपाल कृष्णांनी शिशुपालाचे सगळे अपराध मोजले होते, 100 अपराध भरले, तोपर्यंत थांबले आणि 101व्या अपराधाला सुदर्शन काढलं. मस्तक धडावेगळं झालेलं कळालं सुद्धा नाही दरबारात कुणाला. आणि तोच भगवंत द्वारकेचा राणा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेला राजसूय यज्ञात पांडवांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम करतो, उष्टी खरकटी उचलण्याचं काम करतो. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. असा यशसंपन्न, वैराग्यसंपन्न, ऐश्वर्य संपन्न असलेला परमात्मा भक्तासाठी उष्ट खरकट काढायला सुद्धा तयार होतो. मला सांगा, या भगवंताचे गुण जेव्हा आम्ही गातो, तोच भगवंत त्याचा पुढचा गुण सांगतात आमचे ज्ञानोबा. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यशश्री. श्री म्हणजे मनाची श्रीमंती, पैशाची नाही बरं का. पैशाची श्रीमंती फार आहे लोकांकडे, पण आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले ना, राजा सजी महाली सौख्ये कधी न मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. हे जे समाधान आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. ती मनाची श्रीमंती भगवंताकडे होती, ती मनाची श्रीमंती अनेक महापुरुषांकडे आमच्या छत्रपतींकडे होती. ज्यावेळी आमची द्रौपदी माता स्वतःला भगवंताची बहीण समजते, दुःशासनानी भर दरबारामध्ये केसांना धरून फरफटत ओढून आणलं होतं, दयेची याचना करत होती, सांगत होती, अरे रजस्वला आहे मी, अशा वेळी मला ओढू नको, आडू नको दरबारामध्ये. पण त्या दरबारामध्ये द्रौपदीला सगळ्यांच्या समोर ओढत आणलं. तिथे कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, पितामह, भीष्म सगळे होते, पण एकालाही दया नाही आली, सगळे मौन होते. आणि अशा वेळी त्या दरबारामध्ये दुःशासनाने वस्त्राला हात लावला, हात वर करून द्रौपदीने धावा करावा, हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना. त्यावेळी अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी एका चिंधीचं ऋण फेडलं त्या प्रसंगात, बोटाला कापलं म्हणून बोट बांधलेलं ती द्रौपदी माता. यावेळी अनंतपटींनी तिला वस्त्र पुरवली. आपण बऱ्याचदा निंदा करतो भगवंतांची, गोपालकृष्णांनी गोपींची वस्त्र चोरली, हां अवमान्य. किती दिवस आम्ही त्याच त्याच गोष्टी सांगत बसणार, कसा ग बाई केला, कुणी ग बाई केला, राधे सैल तुझा आंबाडा. जणू काही उद्योगच नव्हते त्याला दुसरे, तेवढंच करत होतं का गोकुळात? नाही हो, या पलीकडे जाऊन माझा भगवंत गोकुळातल्या गोपींची वस्त्र चोरली लहान होता. पण तोच भगवंत परमात्मा ज्यावेळी योगेश्वर श्रीकृष्ण होतात, कौरवांच्या राजसभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात लावलेल्या दुःशासनाला छाती फोडणारा भीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचवेळी
द्रौपदीला अनंतपटींनी वस्त्र पुरवणारा योगेश्वर भगवान गोपालकृष्ण होता. आता आम्ही गोकुळाष्टमी साजरी करतो, 10 थरांचा गोविंद आमच्याकडे उभा राहतो. आता आलंच आहे काही दिवसांनी, नाही का, गोपाळकाला लाखोंची बक्षिसं वाटली जातात, हजारो लाखो रुपये जमा होतात. पण असं मला सांगा की या देशामध्ये कितीतरी द्रौपदी आहेत, कितीतरी सीता आहेत की ज्यांना पुरेसं अंग झाकलं जाईल एवढं वस्त्र नाही आहे. किती जणांपर्यंत आमची वस्त्र पोहोचली. आम्ही कृष्णाचे जर भक्त म्हणून घेत असू तर मला वाटतं हे सगळं आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. यशश्री औदार्य, तू तो उदारांचा राणा असं म्हटलंय तुकोबरायांनी त्याला. श्री म्हणजे मनाची श्रीमंती, औदार्य, इतकं औदार्य भगवंता इतकं कुणाकडे नाही, तो देतो बरं का, घ्यायला आमचे 2 हात कमी पडतात इतकं तो द्यायला बसलाय. छत्रपती शिवप्रभूंचं औदार्य सुद्धा असंच आहे. आज मातीसाठी धर्मासाठी झिजले अखंड कष्टली ही मंडळी, म्हणून आम्ही आज हे दिवस उपभोगतो अनुभवतो. मी एक प्रसंग आपल्याला फक्त सांगते, भगवंत किती मनाचा श्रीमंत होता, किती उदारता होती त्याच्याकडे. अश्वत्थामेनी ब्रह्मास्त्र सोडलं, कुठे, कुणावर सोडलं होतं, उत्तरेच्या गर्भावर, बरोबर ना, पांडवांचा शेवटचा वंश सुद्धा संपावा या अत्यंत वाईट दुष्ट हेतूनी अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र सोडलं होतं उत्तरेच्या गर्भावरती. आणि उत्तरा कळवळत होती, द्रौपदीनी धावा करावा, हे गोविंद हे माधवा धाव म्हणून. आणि त्यावेळी भगवंत उत्तरेला म्हणतात, उत्तरे मी तुझ्या गर्भाचं रक्षण करतो, मला काय देशील. या प्रसंगामध्ये भगवान गोपालकृष्ण तिला म्हणतात मला काय देशील. उत्तरा म्हणते देवा काय मस्करी करतोस या प्रसंगात सुद्धा, अरे मी काय देऊ तुला, माझा गर्भ नष्ट होईल. भगवंत म्हणतात मी मागेन ते दे, मला तुझं मातृत्व दे म्हणाले भगवंत, मला तुझं मातृत्व दे. का हो, यशोदा माता होती, देवकी माता होती, तरी सुद्धा म्हणाले मला तुझं मातृत्व दे. विचार केला असता तर गर्भात सहज प्रवेश करता आला असता, पण तिची परवानगी घेतली, तिचं मातृत्व मागितलं आणि काही क्षणाकरता का होईना भगवंत तिच्या गर्भात प्रवेश करतात आणि परीक्षितीचं रक्षण करतात. मला सांगा या सगळ्यातून भगवंतांचं षडगुणैश्वर आपल्या लक्षात येतं आणि असं ऐश्वर माझ्या राजाकडे होतं. म्हणून आज शेकडो वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रातला तरुण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मला कधीकधी असं वाटतं महाराष्ट्रातली ही जनता, तरुणांची व्यसनाधीनता, शान शौक जर बघितला राजांनी येऊन तर राजे येऊन पुन्हा जायचा विचार करतील. का जन्माला यावं त्यांनी. आज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात छत्रपती जन्माला येऊ शकतात, पण त्याकरता घराघरात जिजाऊ असणं गरजेचं आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. छत्रपती शिवप्रभूंनी रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजवलं होतं आणि असा शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळाला होता. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी, म्हणून इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच सगळे आले आणि झुकले माझ्या राजासमोर. स्थापन झालेलं स्वराज्य आपल्या बाळाच्या म्हणजे शंभू राजांच्या हातात देऊन छत्रपती शिवप्रभू दक्षिण दिग्विजयाकरता जातात, म्हणजे कर्नाटक मोहिमेवरती. तिथे एक अद्भुत पराक्रम घडतो. राजांच्या सैन्यातलाच एक मावळा राजगडाच्या पायथ्याशी भूतोंडे नावाचं गाव आहे, त्या गावचा येसाजी कंक नावाचा एक मर्द मावळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 22-23 वर्षाचं वय होतं, पण त्या मर्द मावळ्यांनी जो पराक्रम करावा भागानगरात, भागानगर म्हणजे सध्याचा हैदराबाद बरं का, त्या हैदराबाद शहरामध्ये तो 22 वर्षाचा तरुण छत्रपतींकडून बातमी कळावी, हसन अली कुतुबशहा तिथं राज्य करत असलेला बादशहा, त्यांनी सांगावं की मराठ्यांचा एक माणूस आणि राजांचा, हसन अली कुतुबशहाचा एक हत्ती यांचं विषमयुद्ध होणार आहे, हत्तीची आणि माणसाची झुंज होणार आहे. आणि ती झुंज बघायला सगळी माणसं आली होती, बायका मंडळी पुरुष माणसं सगळी. आणि हा 22 वर्षाचा तरुण उभा राहतो, जीवाची बाजी लावून हत्तीशी झुंज देतो. मला सांगा हत्तीची ताकद आणि माणसाची ताकद व्यस्तप्रमाणे कधीच शक्य नाही, पण जिगरबाज जीवाला जीव देणारी माणसं राजांनी जमवली, स्वराज्य स्थापनेचा घाट घातला. नवे या प्रसंगामध्ये त्या हत्तीला अक्षरशः जमिनीवर लोळवलं, रक्तानं माखलेला येसाजी हत्तीच्या अंगावर उभा राहतो आणि राजांना सांगतो राज हत्ती मारला, राज हत्ती मारला, मुजरा केला, राज जय भवानी जय शंभू महादेव.
छत्रपती शिवप्रभूंनी आपला हात उंचवला आणि नुसता उंचवला नाही, उठले बरं सिंहासनावरून. 2 मिनिटात संपवतो. सिंहासनावरून उठले आणि काय करावं, मी राजा आहे मी कसा उठू, नाही औदार्य याला म्हणायचं, वैराग्य याला म्हणायचं. उठले, धावत गेले आणि येसाजीला मिठी मारली. रक्तानं माखलेलं होतं पोरग, ते मिठी मारली कडकडून, म्हणाली येशा काय देऊ तुला सांग. हसन अली कुतुबशाह त्या बादशानी एक सोन्याच्या मोहरांचं भरलेलं ताट आणलं होतं, त्या ताटावर हात ठेवला आणि म्हणले घे तुला पाहिजे तेवढं. त्याच्यामध्ये 50,000 मोहरा, एक शिरपेच, एक राजपेश. आपण असतो तर त्याच्या जागी, मी तर लोकसभेचं विधानसभेचं एखादं तिकीटच मागून घेतलं असतं पटकन. एवढं सगळं समोर होतं येसाजीच्या, पण तो म्हणतो अरे आम्हाला काय बी कमी नाही, जगावं तर देशापायी, मरावं तर देशापायी. मेलो असतं तर राजाने आमचं स्मारक बांधलं असतं, आता जगलोय तर आमच्यावर किती आमचं राजा खुश होतील. जगावं तर देशापायी, मरावं तर देशापायी, देव देशान धर्मापायी, प्राण घेतलं हाती, ही वृत्ती होती जन्माला आल्यापासून. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीती, तलवारीशी लगीन लागलं पळली वेडी भीती, अशी अवस्था होती. आणि यावेळी सगळं नाकारलं, बस म्हणले मराठ्याच्या एका मर्द मराठ्याच्या जीवाची किंमत 50,000 मोहरा शक्यच नाही, ह्या माघारी म्हणले आमचा राजा यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. छत्रपती शिवबाराजे उठले, म्हणाले वाह फकीरी क्या है अमीरी, दासी तेरे चरणों की, येशा येशा ये म्हणून कडकडून भेट दिली, कडकडून आलिंगन दिलं. आणि या प्रसंगानंतर स्वतः शिवबाराजांनी येसाजीला न्हाऊ मखू घातलं, आपला राजवेश परिधान करायला दिलाय. आणि अशा पद्धतीने स्वतःच्या जीवापेक्षा जास्त माणसांना जपलं छत्रपतींनी. म्हणून आज जनतेविषयी इतकं प्रेम होतं की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श लागता कामा नये, सैनिकांना आदेश दिले होते, इतका या देशातला शेतकरी जपला, जवान जपला, किसान जपला, सैन्य आणि शेतकरी, सैनिक आणि शेतकरी, ही दोन घटक या देशातले, या समाजातले इतके महत्त्वाचे श्रोते हो की आज आम्ही त्यांच्या कृतज्ञतेत राहणं फार गरजेचं आहे. म्हणून आमची घोषणा आहे जय जवान जय किसान. म्हणून आज दिलीप काकांचं जेवढं कौतुक आणि जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी एका छत्राखाली आला आहात. शेतकरी या देशाचा कणा आहे आणि आपण सगळी मंडळी या त्यांनी पिकवलेल्या प्रत्येक अन्नाविषयी, प्रत्येक त्यांनी गाळलेल्या घामाविषयी कृतज्ञ राहूया. जवानांनी जमिनीवर सांडलेल्या रक्ताविषयी कृतज्ञ राहूया. दिलेल्या बलिदानाविषयी कृतज्ञ राहूया. अनेकांचं रक्त सांडलं म्हणून देशाचं स्वातंत्र्य आम्ही अनुभवतो, म्हणून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. आज 15 ऑगस्टचा दिवस एखाद्या दिवसापुरता आमचं देशप्रेम उतू जावं आणि मग मात्र आम्ही नुसत्याच क्रांतीच्या आणि सुधारणेच्या गप्पा माराव्यात असं नसावं. आमची कृतीशीलता दिसावी, समाजामध्ये ती प्रेरित व्हावी, प्रदर्शित व्हावी, लोकांना त्याचा उपयोग व्हावा. आणि हे करत असताना आमचा प्रपंच, आमचा गाव, आमची माती, आमचं राष्ट्र सर्वार्थाने सुखी व्हावं या दृष्टीने तुमच्या माझ्याकडून प्रयत्न केले जावेत. आपल्या पातळीवर जितकं शक्य आहे तेवढं करावं. मग काय करायचं, तुम्ही म्हणाल ताई नेमकं काय करायचं आहे, देवानी अमुक केलं, छत्रपतींनी अमुक केलं, रामानी अमुक केलं, रावणाला मारलं, तर मग आता आम्ही काय करू, काय करू. एक दोहा सांगते आणि मी आता तुमची रजा घेते. काय झालं, झालं थांबू या ना, चालेल. काय झालं माहिती आहे, एका जंगलाला आग लागली होती हां, आणि ती आग अशी भयानक होती, भीषण आग होती. सगळा वणवा लागला, वणवा पेटला, सगळी झाडं पेटून राख व्हायला लागली, पण त्या जंगलातले सगळे प्राणी आणि पक्षी निघून गेले. एक पक्षी होता गरुड, तो झाडाच्या एका शेंड्यावर बसला होता. त्या शेंड्यावर बसलेल्या पक्षाला पाहिलं एका साधूनी, एका संन्याशानी, आणि तो संन्याशी असा निघाला होता त्या रस्त्यावरून. त्या भगव्या वस्त्रातल्या संन्याशानी त्या पक्षाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, बाबा रे सगळं जंगल जळतंय, वणवा लागलाय, पेटलंय सगळं, आणि तू का असा बसा, जळून जाशील, फुकट मरशील, जा म्हणाले उडून, इथं का थांबलायस. त्यांनी काय उत्तर दिलं, तो पक्षी त्या संन्याशाला, त्या साधूला म्हणतो, फल खाए इस पेड़ के गंदे किए हे पात. म्हणा
म्हणाला, मी या झाडावर राहिलो, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो, इथली फळं खाल्ली, इथंच खाल्लं आणि इथंच घाण केली. फल खाए इस पेड़ के गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ, जल जाऊं इसके साथ. मी इथे राहिलो, इथे लहानाचा मोठा झालो, आता याच झाडाबरोबर जळून जाणं हे माझं कर्तव्य आहे. मला सांगा, ज्या घरात आम्ही जन्माला आलो त्या मातापित्यांविषयी कृतज्ञ राहणं, ज्या गावात आम्ही जन्माला आलो त्या मातीविषयी कृतज्ञ राहणं, त्या मातीशी आणि त्या मातेशी आपलं इमान राखणं, ज्या देशाने आम्हाला इथे थारा दिला त्या देशाविषयी कृतज्ञ राहणं. म्हणून म्हटलं, सावरकरांचं वाक्य मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, त्या देशाविषयी आम्ही कृतज्ञ राहणं आणि अनेकांनी दिलेल्या बलिदानांचं स्मरण करणं, यातच आमच्या जीवनाची खरी इति कर्तव्यता आहे. आमच्या पातळीवर जेवढं जमेल, एखाद्या पणतीनं ठरवलं ना छोट्याशा की अंधाराचा नायनाट करता येतो, छोटंसं, पण जळायची तयारी लागते. शिवबा राजांना जिजा मातोश्री हेच सांगायच्या, राजा जन्माला ये, जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. का? कारण आजूबाजूला हजारो वर्षांच्या, शेकडो वर्षांच्या गुलामीचा अंधकार आहे, आणि त्या अंधाराला जर चिरायचं असेल तर जळावं लागेल. ज्योतीनं ठरवलं जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो, प्रकाश निर्माण करता येतो. आज तुमचं माझं कर्तव्य आहे धर्म भावना जागृत करणं, तुमच्या माझ्या मनामध्ये देवतांविषयी संतांविषयी आदर ठेवणं, आणि संतांनी दिलेली ही शिदोरी शेवटपर्यंत सांभाळणं. कुठली शिदोरी आहे? नामाची आहे, प्रेमाची आहे, अध्यात्माची आहे. स्वामी विवेकानंद नावाचा संन्यासी 19व्या शतकामध्ये, आत्ता अलीकडे गगनगिरी महाराज अलीकडचे संत आहेत, ही फार लांबची मंडळी नाही आहेत, आपल्यापैकी अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की आत्ता अलीकडे अलीकडेपर्यंत ही सगळी मंडळी या समाजामध्ये होती, त्यांचे अनुयायी आज समाजामध्ये आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या साधनेच्या वाटेवरून साधना करणारी अनेक माणसं आहेत, दिलीप काकांसारखी परमादरणीय. म्हणून मी दिलीप काका शिंदे यांना मनापासून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते की महाराजांचा आदेश, महाराजांचा संस्कार, महाराजांची साधना ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी. आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी नाथसंप्रदायाचे महाराज आहेत, ही नाथसंप्रदायाची परंपरा थोडी थोडकी नाही आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारचोजविले, ज्ञानोबांपर्यंत आलेली परंपरा पुढे महाराजांपर्यंत येते, आणि ती परंपरा आज तुमच्या माझ्या समोर आम्ही जागरूकतेने पाहतोय, अनुभवतोय. आम्ही त्यांचे वारसदार म्हणून काम करण्याची गरज आहे. आमच्यापैकी प्रत्येकाने पेटून उठावं, आपापल्या परीने काम करावं, आपल्या माणसांना धरून एकत्र यावं, तेव्हा खऱ्या अर्थी हा देश सुजलाम सुफलाम तर होईलच, पण खरं सांगू, विश्वगुरु म्हणून भारत देश आज जगामध्ये ललामभूत आहे. सगळ्यांनी बघावं भारताकडं, सगळ्यांनी बघावं भारतातल्या समृद्धीतकडे, समृद्धीकडे, श्रीमंतीकडे, इथल्या ज्ञानाच्या आणि इथल्या अध्यात्माच्या श्रीमंतीकडे. काही वर्षांपूर्वी इथे अनेक लुटारू आले, अनेकांनी इथलं सगळं लुटलं. नालंदा तक्षशिला नावाची विद्यापीठं भारतामध्ये होती, ती विद्यापीठं जाळली या लोकांनी. जाळली म्हणजे 6 महिने पुस्तकं जळत होती नुसती, विचार करा किती ज्ञान होतं इथे. आज आमची पोरं पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतात, पण भारताच्या व्यतिरिक्त परदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, भगवद्गीतेचा अभ्यास. ती मंडळी त्यांना म्हणता सुद्धा येत नाही, ते हरे राम हरे कृष्ण असं काहीतरी म्हणतात, त्यांना रामसुद्धा नीट म्हण, हरे राम हरे कृष्ण, पण ते नाम घेत आहेत आमच्या भगवंताचं, ते नाम घेत आहेत, नामाचा अट्टा हो करतायत, कारण त्यांना ते कळलं आहे आणि आम्हाला कळत नाही, हे दुर्दैव आहे. लोकांनी आमचं उचलावं, नवे आम्ही श्रीमंत आहोत याची जाणीव आमच्यातल्या प्रत्येकाने ठेवावी आणि त्या श्रीमंतीचा गर्व करावा. मी आपला बराच वेळ घेतला आहे, मला ठाऊक आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी नमस्कार करते, आणि इथून जाताना काय
भाव असावा, काय भास असावा जीवनामध्ये आमच्या, काय भावना असावी. खूप सुंदर एक पद आहे, परमात्म्याकडे एक मागणी मागावी बरं का, जी भीष्मांनी मागितली होती शेवटच्या क्षणी. पितामह भीष्म शरपंजरी पडले होते, हजारो असंख्य बाण शरीरात गेले होते, देहाची चाळण झाली होती, उत्तरायणाची वाट पाहत बसले होते आणि भगवंतांना सांगितलं देवा दर्शन द्या. शेवटच्या क्षणाला सहस्रमुखानी नामावली गायली आहे, जे आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, अधिक मासात म्हणावं, रोज म्हणावं, रोज विष्णू सहस्रनाम म्हणावं. ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. नुसत्या स्मरणानं सुद्धा भगवंताच्या अनेक जन्मांची बंधनं गळून पडतात. असं जर नाव असेल भगवंतांचं तर ते नाव तुमच्या माझ्या मुखात शेवटच्या क्षणाला यावं, तितकाच सुंदर व्यवहार आणि तितकाच सुंदर परमार्थ तुमच्या माझ्याकडून घडावा. शेवटची एक इच्छा व्यक्त करते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का शिवट हो मुरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले पीतांबरी कसी हो छवि मन में जो बसी हो होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले. असं कृतार्थ जीवन तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या वाट्याला यावं या प्रामाणिक भावनेने आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की परमपूज्य श्री गगनगिरी महाराज की भारत माता की